नमस्कार मित्रांनो मी ब्रिजेश मोगरे आपलं माझ्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे मागील भागात आपण मुघल दरबारातील भ्रष्ट अधिकारी ज्यांच्यामुळे इतिहासावर फार उपकार झाले हा एक भाग बघितला हा भाग खूप लांबतोय असं वाटल्याने त्या भागामध्ये जी मला माहिती अजून द्यायची होती ती देता आली नाही त्यामुळेच हा अजून एक दुसरा व्हिडिओ बनवत आहे बऱ्याच लोकांना असं वाटते की मनुजीच्या संग्रहामध्ये जे मीर मोहम्मदने शिवाजी महाराज चित्र दिलं आहे ते एकच चित्र आहे मित्रांनो तुम्हाला कल्पना नसेल तब्बल छप्पन चित्र मनुजीच्या संग्रहामध्ये आहेत व ती सर्वच्या सर्व चित्र ही मीर मोहम्मद कडूनच मनुषीकडे आली आहेत आणि त्या काळात एखाद्या चित्रकाराला घरी चित्र काढून रंगवणं वगैरे कसं कठीण असते हे आपण मागील भागात सविस्तर बघितलं आहे त्यामुळे आता त्याची इथे पुनरावृत्ती करण्याची काही गरज नाही मनुचीने मीर मोहम्मदचा उल्लेख आर्टिस्ट असा केला आहे आर्टिस्ट सिंगर हे एक पेशाला पेशा सांगणारे हे आहे आहेत पण हे मोगम आहेत म्हणजे तुम्ही यो यो हनी सिंगला पण सिंगर म्हणू शकता आणि अं भीमसेन जोशीनेही सिंगर म्हणूनच एकात याच्यात तोलू शकता का नाही तसं आहे सिंगर म्हटलं म्हणजे एखाद्या सिंगरची आवड शास्त्रीय गायनामध्ये असते कोणाला ख्याल आवडतो कोणाला ठुमरी असते कोणी भजनमध्ये प्रावीण्य मिळवले असते कोणी चित्रपट संगीतामध्ये कोणी सुगम संगीतामध्ये असे जशी विविध प्रकार गायक ह्या एका याच्यामध्ये येतात तसेच चित्रकार म्हटला किंवा कलाकार म्हटला तर त्याच्यामध्येही असे अनेक प्रकार पडतात म्हणजे एखाद्या विषयामध्ये एखाद्या व्य व्यक्तीचं प्रावीण्य असेल तर त्याला त्या दुसऱ्या विषयामध्ये तो प्रावीण असेल असं काही नसते तुम्हाला मी माझ्याच आर्ट कॉलेजमध्ये असतानाची एक गोष्ट सांगतो आम्हाला एक शिक्षक होते आणि मी त्याला फाउंडेशनला होतो म्हणजे एकदम पहिल्या यायच्यात तर माझ्या वर्गामध्ये माझ्याच बरोबर येणारा एक मित्र होता तोही फाउंडेशनला होता पण तो माझ्यापेक्षा थोडा वयाने मोठा होता आणि त्याचा घरी तो बॅनर वगैरे रंगवणं पूर्वी हल्ली फ्लेक्स आल्यामुळे ते बॅनरशी चित्रकारांची पोटावर पायाच चाल आहे पण तो पूर्वी त्या काच बॅनर रंगवणं वगैरे असे कापडी बॅनर रंगवायचा आता आमचं कॉलेजचं गॅदरिंग सुरू झालं आणि कॉलेजनी आमच्या शिक्षकांना सांगितलं की तुम्ही आपल्या कॉलेजचे दोन चार बॅनर लावायचे आहेत आपल्याला तर तो, तो बॅनर रंगवा तर आर्ट फाईन आर्ट शिकलेला चार वर्ष पाच वर्ष डिप्लोमा करून आलेला शिक्षक होता तर त्याला म्हणजे एक लक्षात ठेवा चित्रकाराला फाईन आर्टिस्टला कॉलेजमध्ये बॅनर रंगवणं की नंबर प्लेट रंगवणं हे अशी कोणी शिकवत नाहीत त्यांचे शिक्षण वेगळं असते पण आपल्याकडे चित्रकार म्हटला की त्याला सर्वच काही येतं असा जो काही समज झाला आहे ना त्याच्यामुळे फार आपली म्हणजे मला मी स्वतः व्यक्तिगत सांगतो तुम्हाला माझं की मला तु अरे तुझं चित्रकार आहे तुझं हस्ताक्षर का खराब आहे हस्ताक्षराचा चित्राचा काय संबंध आहे तुला तू चित्र एवढं चांगलं काढतो म्हणजे रांगोळी का नाही काढतायत रांगोळी ही चित्रकलेच्या जवळ जाणारी असली ते रांगोळी काढणं आणि चित्र काढणं हे वेगळं आहे तर मी तुम्हाला जी गोष्ट सांगतो ती तर आमच्या सरांनी भिंतीवर असं तो बॅनर लावला त्याच्यावर अशा पेन्सिलनी हे करून रेकोठ्या रेगोठ्या मारायला लागल्या तर माझा मित्र आला आणि सरांना विचारतो सर काय करताय काही नाही रे ते मला मॅडमने सांगितलं आहे की आपला बॅनर दोन तीन रंगवा आहे तर त्याचं करत आहे मी सांगितलं हे गोळे गोळे काय केलं ते अरे ते अक्षरे लिहायचे ना मग त्याने सांगितलं द्या माझ्याकडे द्या मी तुम्हाला करून देतो आणि त्याने फक्त मॅटर घेतलं मॅटर बघितलं ब्रश त्याच्याकडलाच त्याने घेतला आणि पूर्ण तो बॅनर फाट 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 सरांना प अर्ध्या एक तासामध्ये रंगून सर तो बॅनर देऊन टाकला आता उद्या समजा हीच गोष्ट बघ हीच बघ उद्या जर एखादे आमच्या ड्रॉईंग कॉलेजच्या जे प्रमुख पाहुणे आले असते आणि मॅडमने सांगितलं असतं वा आता ह्यांचं पोर्ट्रेट पण काढ तर ज्या माणसाने ते बॅनर रंगवला त्याला ते पोर्ट्रेट काढता आलं असतं का ते पोर्ट्रेट कोण काढू शकतो सरच काढू शकतो म्हणजे जिथे जे कला आहे ते ज्या कलेमध्ये तो एक्सपर्ट आहे तीच कला तो करू शकतो इतर ज्या गोष्टी आहेत आता शिवाजी महाराजांच्या काळात म्हणजे ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला मी एक सांगतो आता ही जी बॉर्डर दिसते तुम्ही ती ब्राऊन कलरची आहे थोडी लाईट ब्राऊन आहे त्याच्यावर सोनेरी काम केलं आहे तुम्ही जी काही चित्र बघाल मनुची या संग्रहातली ही सेम अशीच बॉर्डरी आहेत ही बॉर्डर रंगवणाऱ्या माणसालाही आर्टिस्टच म्हणतात हाही आर्टिस्टच आहे ह्याला फार फक्त डोकं चालवायचं नाही आहे की हे कसं करू ते त्यांना एक फॉर्म दिलेला आहे हा अमुक एक रेश आहे हा रंग याला वापरायचा आणि हे सोने रंगाचं ह्या चित्राचं आउटलेन इकडे काढायचं त्याला फक्त तेवढं डोकं चालवायचं नाही फक्त याच्यामध्ये काय आहे त्याला त्याचा हात चांगला लागतो इतर ही त्याची उजवी बाजूला त्याला हात चांगला लागतो त्याला एक कलेचे ज्ञान लागते एवढंच त्याला करायचे आता हे बघा हे जे काही तुम्हाला चौकोनी रंगामध्ये दिसतय झुम करून दाखवतो ह्याला तुघरा म्हणतात आणि हा आहे तो शिक्का शिक्का हा उमटवला जातो हार आपण जसे आता रबरी शिक्के मारतो तसा हा शिक्का शाईमध्ये बुडून उमटवला जातो तो, तो तुघरा जो असतो हा बघा अजून एक तुघरा तुम्हाला दाखवतो इकडे वरती बघा लाल अक्षरामध्ये तुघरा जो असतो हा प्रत्येक वेळी तुम्हाला काढावा लागतो प्रत्येक लेटरवर म्हणजे मुघल भाषातली जी काही चित्र म्हणजे त्यांची जी काही फरमान आहेत किंवा लेटर्स आहेत याच्यामध्ये जे तुघरे तुम्हाला दिसतात हे प्रत्येक वेळी काढलेले जातात ते स्टॅम्पसारखे मारले जाते म्हणजे हे ह्यांना काढणारा नाही आपण चित्रकारच म्हणणार म्हणजे मुघलांच्या आर्ट डिपार्टमेंटमध्ये केवळ चित्रच काढली जात असं नव्हे की मुघल बादशाह औरंगजेबाने काही कुराणं लिहूनही त्यावेळे मक्कीला पाठवली आहे तर त्याच्यासाठी लागणारं जे काही आर्टवर्क आहे पेपरची ऑर्डर करणं करून देणं त्याच्यासाठी जे काही फुला पानांची काही जी काही नक्षी असेल ही करणं हे करणारेही चित्रकार असतात ते त्यांना म्हणणार की हे आउटलाईन करून देणारे आहेत यांनाही चित्रकार म्हणणार आणि बादशाहचा चेहरा रंगवणारा हाही चित्रकार तर त्यामुळे मनुचीने जी माहिती दिली आहे ती मोघम आहे ह्याच्यावरून तुम्ही ही सर्व सर्व छप्पन चित्र ही मीर मोहम्मदने काढली नाही हे तर स्पष्टच होते आपण जे काही शिवाजी महाराजांचा चित्र म्हणजे काल परवापर्यंत ही जी मला जोपर्यंत हे क्लिक होत नव्हतं तोपर्यंत मी सुद्धा मीर मोहम्मद हाच त्या चित्राचा चित्रकार आहे असं मानत होतो परंतु ह्या गोष्टीनंतर हे एक सिद्ध झालं की चित्रकार म्हटलं म्हणजे तो चित्रकाराचं कोणत्या फॉर्ममध्ये आहे म्हणजे तो कशामध्ये एक्सपर्ट आहे हे पहिलं पाहावं लागते अदरवाईज सर्वांनाच जर आपण चित्रकार म्हणू लागलो तर आणि त्याच्याकडून सर्वच काही करायचं असे अपेक्षा केली तर ते शक्य होत नाही व तसं त्या काळात की संडे नव्हता म्हणजे आता समजा मीर मोहम्मद जरी असला तर हल्ली आपण विक विकली ऑफ घेतो आणि विकली ऑफला बा बाहेरची कामं करतो तसं विकली ऑफलाही ते काम करणं हे काम जे आहे म्हणजे एकंदरीत जी काही चित्रशाळा असेल त्या जे चित्रशाळेमध्ये जेवढी डिपार्टमेंट असतील आणि ते जेवढे डिपार्टमेंट हेड असतील या सर्वांच्या नजरेखालून ही जी काही छप्पन चित्र आहेत किंवा तो डच चित्रकार आहे ड म्हणजे डच माणूस आहे व्यापारी त्याला जे मिळालेलं चित्र आता आपल्याला मीर मोहम्मद हे निकोलो मनुचीमुळे नाव माहिती आहे की मी मीर मोहम्मदकडून मी ही चित्र विकत घेतली त्या डच चित्र जो डच व्यापारी आहे आपल्याला त्याचंच नाव माहिती नाही आहे ते कोण होतं तर त्याने ते कोणाकडून घेतलं हे अजून कळण्यास शक्यत नाही आहे त्यामुळे हा जो काही त्यांनी भ्रष्ट त्या लोकांनी भ्रष्टाचार केला याचा खूप मोठा म्हणजे खूप मोठा फायदा झाला इतिहासाला आज आपल्याला म्हणजे ही मूळ मूळ चित्रच आता नामशेष झाली आहे ज्या जा चित्रावरून या या लोकांनी ही कॉप्या कॉप्या केल्या तो सुदैवानी परदेशात गेली चांगल्या स्थितीत राहिली म्हणून ती ठेवली आपल्याकडल्या लोकांना आक्रमण कारांना म्हणजे मुस्लिम आक्रमणाकारांचा तो हेच होता की जाळ पोळ करून जे काही नुकसान केलं त्याच्यामध्ये नंतर नादिर शहा आला दिल्लीला वगैरे ह्या लोकांनी ही जरी ठेवलीच नसतं ही सगळी त्यांनीच लोकांनी जाळून टाकलेली आहे ती चित्रं म्हणजे एवढा अनमोल ठेवा ह्या भ्रष्ट लोकांच्यामुळे आज आपल्याला पाहायला मिळतो जर ह्या लोकांनी त्यावेळेला भ्रष्टाचार केला नसता आणि आपल्या शासनाशी एक निष्ठा राहिले असते की आपण गव्हर्मेंटच्या ऑफिसमधला एकही एक एक पेपर बाहेर द्यायचा नाही वगैरे जे काही रूल असतो तर आज आपण एवढ्या मोठ्या इतिहासाला मुकलो असतो धन्यवाद आपणास ह्या विषयावरील तसेच चित्रकला हा माझा आवडता विषय आहे मी चित्रकलेविषयी तुमच्याशी अधिक बोलण्यास उत्सुक आहे तेव्हा आपण कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं व बेल आयकनचे बटन दाबावे व त्यामुळे आपणास माझ्या पुढील येणाऱ्या व्हिडिओची लिंक मिळत राहील धन्यवाद